आजा। प्रयत्न करतो किती पाणी आहे ते बघूया आपण जरा आता तर तोपर्यंत बाय बाय चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मी आहे गावीच आहे आणि लास्ट व्हिडिओ बघितले असाल तुम्ही। तर आता आहे ना म्हणजे माझा गाव म्हणजे दापोली पिसई, तर पिसईमध्ये ते एक धरण आहे आपण ज्याला बंधारा बोलतो। तुम्ही ते व्हिडिओ मी ना गेल्या वर्षी पण टाकलेली, त्या आज पण तिकडेच जाणार होतो आम्ही। तर ते आज पण तुम्हाला दाखवतो कसं आहे झालं वातावरण सर्व तिकडचं, ते हिरवंगार आणि किती बंधारा भरलं वगैरे। तर चला तिकडे जाऊया। तर आता आपण आलो आहे बंधाऱ्यावरती जो लास्ट इयर तुम्ही बघितलेला तो गाडीने आलो, जरा गाडी तिकडे पार्क केली, आता इथून पुढे ना थोडा चालत जायचं आहे। तर हा तो रस्ता आपला मस्त चालत जायला गावामध्येच आहे आपल्या, जास्त लांब जायची गरज नाही लागली। चालत चालत तर बंधाऱ्याजवळ दाखवतो तुम्हाला कसं आहे ते। तेवढा चालून आहे ना इकडे पुढे आलेलो आहे बंधाऱ्याच्या इकडे, तर समोर दिसतोय तो आपला बंधारा आहे गावचा, खूप सुंदर बांधून ठेवलं आहे। लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल, म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये गेल्या वर्षी पण आलेलो इकडे, हीच ती जागा आहे। वरती ढग बघा काय सुंदर झालेत, म्हणजे ऊन पाऊस असं चालूच आहे। पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला। तर हा बघा, हा आहे आपला बंधारा, पाणी बघा किती आहे, दाखवतो तुम्हाला। एकदम निव्वळ पाणी, हा पूर्ण ना असा इकडून आहे तिथे बंद आहे, ह्या इकडनं नदी ती बंधाऱ्याची इकडे येते। पुढे ते एक छोटासा झरा आहे, ते पण दाखवतो। आता ह्या व्ह्यूमध्ये पोहायला किती मजा येणार। तर आलो आहे बंधाऱ्यावरती आपण, तर हा इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही एकदम। हा असा वातावरण झाल्यावरती, इकडे पाऊस पडतोय, इकडे ऊन आहे, खूप छान होता, पाण्याचा आवाज इकडे चालू आहे। तिथे पण हा पण खाली छोटा डबका आहे, म्हणजे कमरेवढा पाणी आहे आणि इथे खोल पाणी आहे पूर्ण। तर आता आपण जाणार आतमध्ये आंघोळ करायला, चला। तर इथे ना थोडे शेवाळे होते, ते आता मी बाजूला केले आणि आलो आहे खाली। आता आहे ना उतरूया, तिथे खोल नाही, जे सुरुवातीला ना थोडी माती वाहून आले म्हणून इकडे एवढा खोल नाही, थोडा ना खाली उतरून दाखवतो तुम्हाला। तर हे असं आहे, म्हणजे उतरू शकतो, पहिला ना एकानं उडी मारायला होती पण आता उडी मारायला नाही आहे। तर मी हळूहळू उतरतो आहे खाली, दगडी आहेत खाली खूप। तर मी आहे ना उतरलो एवढ्या पाण्यामध्ये आलो आहे, काटे वगैरे पण आले कारण की मोस्टली एवढा पण कोण येत नाही इकडे। पण हा आता खोल आहे, जसा जसा आतमध्ये येतो ना तसं आता तुम्ही बघू शकता खोल वाढत जात आहे। वरती हा नेचर आणि आपण आता आलो आहे पाण्यामध्ये, इकडे खूप खोल आहे। आता माझ्या छाती एवढा पाणी आला, पुढे जाऊन पूर्ण आतमध्ये पाण्या एवढा जाणार आहे खूप। आता गेलो आलो तर एवढ्या पाण्यामध्ये आपण, तुम्ही बघू शकता। आता इथून पुढे आहे ना, पुढे पूर्ण एकदम खोल आहे। आता कॅमेरा ना आतमध्ये घेऊन जात नाही कारण की आतमध्ये ऑलरेडी थोडा म्हणजे ब्लरच दिसतो आहे, कारण की जास्त पूर्ण निव्वळ पाणी नाही आहे, थोडा पाऊस पडला ना तर माती पण वाहून आली थोडी। तर आता हा एवढा मी आता आतमध्ये आलो आहे, आता पुढे आता बाकीचे पण येतातच, आता पोहण्याचा आनंद घेऊया आपण। तर गोप्रो बहुतेक म्हणजे कॅमेरा बहुतेक मी ठेवीन साईडला, पण जेवढा आता पुढे होईल तेवढा कॅप्चर करीन मी। आता थोडा पोहूया, हां आलो लगेच, थोड्या वेळेपर्यंत कंटिन्यू करूया। आणि हाच आहे आमच्या गावचा बंधारा। तर परत एकदा बाहेर जाऊन परत पाण्यामध्ये आलो, तर आता ना गोविंद आपल्यासोबत आहे, गोविंद पोहतो आहे। तर अजून थोडा पुढे जायचा प्रयत्न करतो, किती पाणी आहे ते बघूया आपण जरा। आणि बघा, हां ये आगे आहो ना, हा पाणी आहे। आता तर थोडाफार एवढा पण नाही डुबलो आहे मी, थोडा म्हणजे माने एवढंच पाणी आहे, जास्त नाही। आता थोडा पोहत जाऊया आणि बघूया किती पाणी आहे ते।
चला पोहायला चालू करूया। पाणी कमी आहे तिकडे, पाणी कमी आहे रे। हा मध्ये मध्ये जास्त, मध्ये मध्ये कमी आहे। हा पण मजा येते एकदम पोहायला। वाईब आहे, वाईब आहे, वाईब आहे वेगळी। गावी आलो स्पेशली त्यासाठी, म्हणजे जास्त म्हणजे ब्लॉगिंग वगैरेच्या हिशोबात नव्हतो आलो, फक्त थोडा पण आता करतोय वाईब घ्यायच्या हिशोबाने आलेलो। तर का लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितले ते आपण केशवराव महाराज मंदिरमध्ये गेलेलो आणि एक हे गावामधले। तर आज रात्री परत आम्ही मुंबईला निघणार, मग नंतर मग आपले ब्लॉग पुढचे परत चालू होते संडे संडे। तर आता तर हा ब्लॉग इकडेच थांबवतो आहे, जर पुढे कंटिन्यू झाला तर आपण पुढे ॲड करूया। तर तोपर्यंत बाय बाय, चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।